एजंटांमार्फत 1 लाख रुपयांचा व्यवहार करून 15 वर्षीय मुलीचं लग्न लावण्यात आलं. जालना पोलिसांनी नवरदेवासह एजंटलाही अटक केली. मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर इथं एका अल्पवयीन मुलगी आपल्या आजीसोबत राहत होती. या मुलीच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण घरातील सदस्यांना लागली. त्यानंतर या अल्पवयीन मुलीला सोलापूर इथून बीड इथं तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी आणण्यात आलं. मामा मम्मीच्या सहमतीनं मोठ्या बहिणीच्या बीड इथल्या घराजवळील एका महिला एजंटमार्फत या अल्पवयीन मुलीचा विवाह जालना शहरातील एसटी कॉलनी इथं वल्लभ कुलकर्णी या 31 वर्षीय मुलासोबत 1 लाख रुपये देऊन ठरवण्यात आले. यानंतर रविवारी या अल्पवयीन मुलीचं एसटी कॉलनी इथल्या वल्लभ कुलकर्णी याच्या घरी लग्न लावून देण्यात आलं. 5 दिवसांनी मुलीस फोन करण्याची संधी मिळाली असता तिनं जालना पोलीस कंट्रोल रूमला याची फोन करून माहिती दिली. या माहितीच्या आधारे करीम जालना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी मुलीचं लोकेशन घेऊन तिला ताब्यात घेतले. मुलीला बालनिरीक्षण गृह इथं ठेवण्यात आले. लग्न लावून देणारे पुरोहित सुमित कुलकर्णी आणि नवरदेव वल्लभ श्यामसुंदर कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे. तर लग्न लावून देणारे मामा मामी आणि तसंच महिला एजंट हे फरार आहेत. तर यांना कदीम जालना पोलीस ठाणे मध्यस्थांचा शोध करत आहेत. सोलापूरवरून 15 वर्षाची मुलगी तिला लग्नासाठी जालना इथे आणण्यात आलेलं होतं. ती मुलगी 15 वर्षाची होती. तिचं लग्न झाल्यानंतर तिला 5 दिवसानंतर एक फोन करायची संधी मिळाली. तिने पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये फोन केला की तिचा बालविवाह झालेला आहे. त्याप्रमाणे आम्हाला वरिष्ठांच्या आदेशा प्राप्त झाल्यानंतर त्या मुलीचं लोकेशन आम्ही शोधून काढलं आणि ज्या मुलाबरोबर तिचं लग्न झालेलं होतं तो वल्लभ श्यामसुंदर कुलकर्णी आणि लग्न लावणारे पुरोहित ब्राह्मण सुमित कुलकर्णी यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये बाकीचे जे फरार आरोपी आहेत त्यांना अटक करत आहोत. यामध्ये 2 आरोपींना आता अटक केलेली आहे. मुलाचं वय 31 आहे व लप श्यामसुंदर कुलकर्णी याचं आणि भटजी ब्राह्मण ज्यांनी लग्न लावलेलं आहे सुमित त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. मुलीचं वय 15 वर्ष आहे. तिला सध्या आम्ही बालनिरीक्षण गृहामध्ये ठेवलेलं आहे आणि पुढील कार्यवाही API बनसोड मॅडम करीत आहे. यामध्ये मोठी राखड आहे का यामध्ये? हां, त्या मुलीला एका मध्यस्थामार्फत इथं आणलेलं होतं. तर ते मध्यस्थाने लग्न जुळवायची फी म्हणून 1 लाख रुपये घेतलेले असल्याचं समजलेलं आहे. अधिक तपास करत आहोत त्याच्यामध्ये काही रॅकेट वगैरे आहे का.